told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची भाजी कशी बनवायची. सर्वप्रथम इथं एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. येथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ मिक्स करूया. अर्धा तास भिजत ठेवणार आहोत, तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया सोयाबीनच्या भाजीसाठी. गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. कढई मध्ये एक चमचा तेल ओतलेला आहे मसाला भाजण्यासाठी. एक मोठा कांदा मी कट केलेला आहे, तो आपण अगोदर टाकूया. कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कांदा लालसर होईपर्यंत परतलेला आहे. आता एक मोठा टोमॅटो मी कट करून घेतलाय, तो पण टाकूया. टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. 10-12 लसूण पाकळ्या याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत. दालचिनीचा एक तुकडा, एक चक्रफूल, 4 लवंगा, 4-5 काळी मिरी. खड्या मसाल्यांनी आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि 2 चमचे मी काजू घेतलेले आहेत, ते पण टाकूया. आणखीन आपण हे 2 मिनिटे परतून घेऊया. काजूमुळे आपल्या भाजीला घट्टपणा तर येतोच, पण आपली भाजी पण छान अशी टेस्टी होते. सर्व मसाला परतलेला आहे, गॅस बंद करूया. मसाला थंड होऊन द्यायचा, नंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत. मसाला थंड झालेला आहे, आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. अर्धा तास झालेला आहे, सोयाबीन आपले छान असे भिजलेले आहेत. सोयाबीन आता आपण एका भांड्यामध्ये काढूया. त्यातलं पाणी पूर्ण असं पिळून घ्यायचं, नाही तर आपल्या भाजीला कडवटपणा येतो. गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. कढई मध्ये 3 चमचे तेल ओतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण जो बारीक केलेला मसाला तो टाकूया. मिक्स करूया. एक चमचा घरगुती मसाला, एक चमचा लाल तिखट, एक चमचा काश्मीरी लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, एक चमचा हळद पावडर, एक चमचा चवीनुसार मीठ. मिक्स करूया. दोन मिनिटे आपण हा मसाला तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. 2 मिनिटे झालेले आहेत, पाहू शकता छान असं कडेने तेल सुटलेलं आहे. मसाला छान असा परतलेला आहे. आता आपण जे भिजवलेले सोयाबीन आहेत ते टाकूया. मिक्स करूया. येथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते ओतूया. एक ग्लास मिक्स करूया. तुम्हाला जशी भाजी पातळ पाहिजे, घट्टसर पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता. मीडियम फ्लेम वरती आपण भाजीला एक उकळी घेणार आहोत. पाच मिनिटे झालेली आहेत, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला. आपण गरम पाणी ओतलेलं, कुठल्या पण भाजीला गरम पाणी करून टाकलं छान अशी तरी येते, पाहू शकता. गॅस बंद करूया. बारीक कट केलेली कोथिंबीर वरून टाकूया. तर अशा प्रकारे आपली सोयाबीनची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. जे नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी खूप ही छान भाजी सोयाबीनची.
घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते। तर ही सोयाबीनची भाजी तुम्ही डब्यासाठी पण देऊ शकता आणि पटकन होणारी आहे। घरात काय नसेल तर पटकन ही सोयाबीनची भाजी करू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।